निवडणूक आयोगानं 85 वर्षांहून अधिक वयाच्या मतदारांना तसंच दिव्यांगांना घरातूनच मतदान करण्याचा हक्क दिला आहे. याचा लाभ घेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या पुसदमधल्या गंगादेवी शंकरलाल कान्हू या 95 वर्षीय आजीबाईंनी मतदान केंद्रावर न जाता घरीच मतदानाचा हक्क बजावला. घरातूनच मतदान करण्याचा हक्क मिळाल्याबद्दल गंगादेवी कान्हू यांनी आनंद व्यक्त केला. मतदान केलं, घरी आले होते मतदानाचे लोक, मी घरी मतदान केलं, माझं मतदान झालं, मला खूप आनंद झाला.